आणखीन एक मॅच आपल्या समोर, जेनुमान सरवली विरुद्ध नितिन इलेवन कोल्हणी कोपर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय. दोन्ही टीमला एवन जोडीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 दहावी रात्र या स्पर्धेची. पहिलाच बॉल मुकेश नाईकचा डॉट बॉल आलाय. नितिन इलेवन कोल्हणी कोपर या टीम कडून गोलंदाजी करत असताना आणि दुसऱ्या बॉलवर आता मात्र कडा प्रहार. पहिला बॉल डॉट बॉल आला, सेकंड बॉलला षटकार आलाय आणि सहा धावांनी इथे खातं उघडलंय टीमचं. सिक्सर नितीनच्या बॅटमधून सिक्सर आला. नितीनच्या बरोबरीने फलंदाज आहे संदेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. नितीनने दुसरा बॉल उडवलाय बाउंड्रीच्या बाहेर. मुकेशचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर, अखेर एक डॉट बॉल आलाय. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना डॉट बॉलने अशीच कामगिरी करावी लागेल. टीम नितिन इलेवन कोल्हणी कोपर टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय. मुकेश नाईक पहिले षटक टाकत असताना, स्वीप करत असताना या बॉलवर अपील केलेली नाहीये. एक रन कम्प्लीट होईल. बॅटला लागलाय सिंगल, इथे प्राप्त होते नितीनच्या खात्यामध्ये सिंगल. नंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7. चार बॉलचा खेळ संपलाय. स्ट्रायकिंग एंडला संदेश. फुल टॉस, बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिपमध्ये बॉल निघालाय गलीमधून. एक रन इथे कम्प्लीट. सिंगल आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे बॅटरच्या माध्यमातून थर्ड अंपायर बीमरसाठी. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. जीटीसीची टेक्निकल टीम आता थोड्याच वेळात मेगा स्क्रीनवर तुमचा निर्णय येईल आणि निर्णय आहे आपल्या मेगा स्क्रीनवर नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. रिव्ह्यू रिटेन, बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला होता त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. दोन धावा वाढतील टीमच्या टोटलमध्ये, रन वाढत आहेत, रन झालेले आहेत 9. शेकोटी बंद करायचे आहेत त्याच्यामुळे हा दूर झालाय. बाकी स्पार्किंगचा इश्यू नाहीये. नऊ धावा फलकावर फ्री हिटचा बॉल ओवर द विकेट. यावेळेला ओवर पिच बॉल ओवर द बॉलर हेड. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. दोन धावा इथे कम्प्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोन धावांनी टीमची धावसंख्या 11. दोन धावा मिळाल्यात नितीनला. नितीनने चांगला खेळ दाखवलाय.
आतापर्यंत या मॅच मध्ये पाच बॉल फेस केलेत, नऊ धावांची खेळी त्याने साकारली. मुकेशचं पहिलं षटक 11 धावांचं. शेवटचा बॉल मुकेशच्या या ओव्हरचा, सहा षटकांची लढत की एक महत्वपूर्ण सामना. मागच्या मॅच मध्ये दहिसर संघाला पराभूत केलं. रिव्हर्स स्वीप, क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतील चार, ओव्हर पहिलं समाप्त, रन झालेत 15. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिले षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं घेण्यात आले. टीम नितीन इलेव्हन कोहली कोपर, प्रत्येक ओव्हर नंतर त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हर मध्ये युवराज पाटील सेकंड ओव्हर फार इन कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. संदेशच्या समोर राऊंड विकेट, याबला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, शॉर्ट कव्हरचा फिल्डर आहे, झेल खाली, झेल होईल, फलंदाज आउट, संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. 15 रनवर पहिला धक्का, इथे बसतोय जेनुमान सरवलीला. पहिली विकेट गमवली आहे, संदेश परतलाय त्याची जागा भरून काढण्यासाठी. नवीन बॅटर अल्पेश मैदानामध्ये खेळताना दिसेल. जयनुमान सरवलीकडून अल्पेश पाटील नितीनच्या बरोबरीने आता खेळ करायचा आहे. पहिला धक्का 15 रनवर आला युवराज पाटीलला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली, महत्वाची विकेट. सेट बॅटर पहिल्या ओव्हरच्या दरम्यान सध्या नितीन आहे. 6 बॉलमध्ये 13 केलेत. अल्पेश पाटील आता नवीन आलाय, रन करावे लागतील जयनुमान सरवलीला. कोल्ली कोपर रायगड परिसरातील एक दादा संघ आहे. फुलर लेनचा बॉल होता, बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक रनने खातं उघडेल अल्पेश पाटीलचं. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर सिंगलने 16 धावा 16. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 तुम्ही पाहताय. आजची ही 10वी रात्र आणि 9वा सामना तुमच्या समोर रंगत असताना, इन्क्लुडिंग एक्झिबिशन मॅच. पुढचा बॉल राऊंड विकेटने, यावेळेला जास्त शफल झाला फलंदाज, फॉलो केलं गोलंदाजाने, चतुर आहे गोलंदाज, चांगली लाईन होती अंपायरचा सिग्नल, लेग बाय, एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये 17 धावा, फलकावर आहेत. पापा प्लेमध्ये पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं मुकेश नाईकचं. सेकंड ओव्हरमध्ये युवराज पाटील आलाय. युवराजने आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे, एक लेग बायच्या स्वरूपात आली आहे. स्ट्रायकिंग इन अल्पेश, अल्पेशने स्विच इट मारलाय, बॉल हवेत आहे, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का जयनुमान सरवलीला. अल्पेश परतलाय, लगातार विकेट गमवले जात आहेत जयनुमान सरवलीच्या माध्यमातून. फाईट बॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 15, त्याच्यानंतर मात्र हा खराब स्ट्रोकचं सिलेक्शन आणि शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल पकडण्यात आला प्रफुल नाईकच्या माध्यमातून. परतलाय फलंदाज अल्पेश. टीमची धावसंख्या 17-2, परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभी चौधरी, नितीनच्या बरोबरीने खेळायचं आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 6 ओव्हरचा सामना आहे.
मागचा सामना चांगला डिफेंड केला निंबोलीच्या संघाने। यावेळा पार टाकलेला बॉल पंचाकडे अपील केली। फुटबॉल इथे खेळत असताना स्वतः गोलंदाज नाही ते बॅटला लागलाय कदाचित, त्याच्यामुळे ही अपील लगेच फेटाळली पंचांनी आणि एक रन जाईल बॅटरच्या खात्यात। सिंगल रन टीमची टोटल आतापर्यंत 18। युवराज पाटील लास्ट बॉल, प्रचंड गर्दी उत्साह प्रेक्षकांमध्ये आनंद घेतात या मॅचचा। कोहली कोपर आणि जयनुमान सरवली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत। हा फुल टॉस होता आणि बरोबर बाहेर टाकलाय, फ्लाय स्लिप मध्ये चांगला अडवलाय। तत्पूर्वी अंपायरचा इशारा येईल, व्हाईट बॉल प्लस वन, दोन धावा ऍड होतील। टीमची धावसंख्या 20। सारा एंटरप्राइजेस स्टँडमध्ये देखील प्रचंड गर्दी आहे। जयनुमान सरवली टीमचे समर्थक आलेत भोपू घेऊन, टाळ्या शिट्ट्यांचा गजर करतायत। व्हाईट बॉलचा निर्णय, सामना रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाही आहे। सरवलीचे मोठे समर्थक आलेत सामना पाहण्यासाठी, स्टँडमध्ये गर्दी आहे सारा एंटरप्राइजेस आणि तो स्टँड आणि भारतीय जनता पार्टी स्टँड, तिथून सामना पाहण्याची एक वेगळी मजा आहे। व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय। युवराजचा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन दी राईट खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केलाय, आणखीन एक खराब लाईन, टीमची धावसंख्या पुढे जाते। योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून, जास्त दूर टाकलाय बॉल, अपील केली फेटाळली आहे। एक्स्ट्रा रन दबाव टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा पंचावर, परंतु इथे स्पष्ट नकार पंचांचा। हा व्हाईट बॉल आहे, लास्ट बॉल, रन झालेत 21। दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल युवराज पाटीलचा राऊंड विकेटने, यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, चांगलं टायमिंग, स्लॉट मध्ये होता स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडच्या दरम्यान हा ठोकलाय षटकार। मोदी साहेबांचं सरकार रात, कपिल पाटील साहेब मंत्री झाले। मोदी साहेबांचं सरकार रात, कपिल पाटील साहेब मंत्री झाले। चांगला षटकार, चांगलं टायमिंग, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, सहा धावा मिळाल्यात। 8 मिनिटं आणि 50 सेकंद घेतलेले आहेत दोन ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी। मुकेश नाईक ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी, दोन षटकांचा खेळ संपलाय। मुकेशने पहिले षटक थोडंसं महागड टाकलं होतं, 15 धावा खर्च केल्या होत्या, 2 ओव्हरमध्ये 27 झाल्यात। युवराज पाटीलचं षटक चांगलं होतं परंतु शेवट खराब राहिला, लास्ट बॉलवर षटकार ठोकलाय अभी चौधरीने। नितीन आणि अवी चौधरी सध्या फलंदाजीसाठी। पहिले शफल झालाय, हुक केलाय बॉलला, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय खेळाडू कक्षाच्या दिशेने। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाच्या दिशेने येतोय चौकार। पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले, आता इथे नाही ती थांबत सारे बुडाई रे दिल्लीला गेले। नितीनच्या बॅटमधून चौकार आलाय, चांगला हुक शॉट, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, स्ट्रोक साठी जागा बनवली, लॉंग लेगला फेकलाय, चांगलं टेलिकास्ट GTC स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, बॉल हवेत आहे आणि अखेर एक रन इथे प्राप्त केली जाईल। आता दुसरा रनचा प्रयत्न होईल का हे पाहायचं आहे, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न झालीय दुसरी रन। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, काय करतायत कोहली कोपरचे खेळाडू हा प्रश्न पडलाय। दबाव आलाय खेळाडूंवर, एक एक रन महत्वाचे आहे। लेग बायचा इशारा पंचांकडून, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल, दोन वाढतील टीमची धावसंख्या। स्कोर बोर्डवर आहे 33-33, 33-2 अशी परिस्थिती सध्या या मॅचमध्ये। डॉट बॉल आता टाकलाय मुकेश नाईकने, इथे पर्सेंटेज वाढवावं लागेल डॉट बॉलचं। हा चांगला बॉल,
दिशा चांगली होती मुकेश नाईक कडून राउंड विकेट नितिन अगेन्स्ट यावेळा राउंड लेग बोल्ड केलंय मधल्या स्टंप वर जाऊन बॉल धडकलाय फलंदाज बाद तीसला आणखीन एक धक्का बसलाय नितीन परतलाय राउंड लेग त्याला बोल्ड केलंय मुकेश नाईकने आत्मविश्वास दाखवलाय पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हर मध्ये पलटवार केलाय चार बॉल त्याने फेकले चार बॉल मध्ये 4 रन एक विकेट एक लेग बायच्या 2 धावा आल्या होत्या सेकंड बॉलवर टीमची धावसंख्या 33 आहे तिसरं षटक सुरू असताना नवीन बॅटर मैदानामध्ये मोनिश पाटील या खाडूवर नजर असतील सरवली संघ ज्याही वेळेला खेळतो त्यावेळेला मात्र मोनिश पाटीलची भूमिका खूप महत्त्वाची आहे रन करावे लागतील मोनिश पाटीलला प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये तेवढे समर्थक कोल्ली कोपरवरून देखील आलेत ते देखील समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडमध्ये आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत सध्या त्यांनाच दाखवलं जातंय समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडमध्ये कोल्ली कोपरचे समर्थक विकेट मिळाल्यावर इकडे जल्लोष दुसऱ्या बाजूला षटकार चौकार लागला तर सारा इंटरप्राइजेस स्टँडमध्ये दमदार जल्लोष हे बॅटल चांगलं रंगेल प्रेक्षकांमध्ये तेवढंच चांगलं बॅटल मैदानामध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या दरम्यान पुढचा बॉल मुकेशचा यावेळेला हुक केलाय बॉल हवेत आहे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय कॅच ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवलाय दुसऱ्या रनचा प्रयत्न 2 धावा मिळतील कॅचेस विन द मॅचेस मोनीसचा जेल सोडलाय मुकेशच्या गोलंदाजीवर कदाचित हा कठीण देखील असावा टीमची धावसंख्या 35 नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे आईदेवी वडू नवगर अँड ओम साई 11 डेरिवली हे पहा समर्थक आपल्या स्क्रीनवर नितीन 11 कोल्ली कोपरचे समर्थन देण्यासाठी ते उपस्थित झालेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेवटचा बॉल या ओव्हरचा गावदेवी मातेचा जल्लोष होतोय यावेळेला ऑन साईडला हलक्या हाताने ढकलला बॉल पुष्कर खुशरो सेकंड रनचा प्रयत्न इथे केला जाईल मोनिश कडून 2 धावा मिळवल्यात रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे प्रतिष्ठा आता पणाला लागली आणि ही पहा खेळाडू वृत्ती जशी दोन खेळाडूंच्या दरम्यान धडक झाली मुकेशने लगेच माफी मागितली हँडशेक केला आणि हेच तर पाहिजे क्रिकेटमध्ये मैत्रीचे संबंध जोपासले गेले पाहिजे रायगड जिल्ह्यातला संघ आलाय 13 मिनिटं आणि 21 सेकंद तुम्ही घेतलेली आहेत आतापर्यंत 3 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यासाठी लक्षात घ्या 13 मिनिट्स 3 ओव्हर संपले चौथ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल म्हणजेच काय तर ऑन टाईम सध्या खेळ सुरू आहे अन्यथा तुम्हाला माहितीच आहे 5 ओव्हर जर कंप्लीट झाल्या नाही 27 मिनिटात तर एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 30 yard सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागतो त्या सर्व गोष्टी आहेत तुमचा 12th man आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आता प्रत्येक मॅचमध्ये असाच टायमर सेट असेल आणि 12th man या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्यावेळेला बॅटर आउट होतो त्यावेळेला 30 yard सर्कल क्रॉस करतो त्याच वेळेला टायमर बंद होतो नंतर पुन्हा एकदा सुरू होतो या सर्व गोष्टी दाखवल्यात आपण 12th man आणि असंच राहील सिलसिला पुढे या स्पर्धेमध्ये 3 ओव्हर समाप्त 37 रन झालेत 14 मिनिटं झालेत आता चौथं षटक सुरू झालंय युवराज पाटील गोलंदाजीसाठी फुलर लेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये अनिकेत कडून एकच धाव मिळताना दिसेल या सिंगलच्या जोरावर 38 धावा झाल्यात फलकावर 38 लॉस ऑफ 3 विकेट ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस चौथं षटक सध्या मार्गस्थ 1:54 झालेत सामना हा महत्त्वाचा आहे रंगतदार आहे सातत्याने खेळाडूंची अदलाबदल होते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जातो युवराजच्या माध्यमातून पहिलं षटक चांगलं टाकलं होतं युवराजने 2 विकेट घेतल्या होत्या 11 धावा खर्च केल्या होत्या फार इनकडून राऊंड विकेट यावेळेला थोडंसं दूर ठेवला बॅटरपासून सरळ जातो विकेट कीपरकडे हा डॉट बॉल येतोय मोनिश पाटीलला जास्त वेळ शांत ठेवावं लागेल तर रन कमी बनतील
चांगला बॉल आतमध्ये वळवला, पाहिलं तर एक चांगली लाईन होती, डॉट बॉल। मोनीश पाटील खेळतोय, चार रनवर, तीन बॉल त्याने फेस केलेत, अवीच्या खात्यामध्ये आठ रन आहेत, तीन बॉल त्याने फेस केलेत। तिसरा बॉल या ओव्हरचा, हा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, पंचांकडे अपील केली, जातो विकेट कीपरकडे, हा डॉट बॉल। तीन पॉइंट तीन ओव्हर आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38, लगातार डॉट बॉल येत आहेत। या ओव्हरमध्ये फक्त एक रन आतापर्यंत युवराज पाटीलकडून। हा देखील बॉल पुन्हा एकदा चांगला वळवलाय, समजलेला नाहीये मोनीशला, आणखीन एक डॉट बॉल। आता दबाव बनतोय, त्याच्यानंतर ड्रिल करत असताना अपरकट करायला पाहिजे होतं असं त्याला वाटलंय, परंतु बॉल त्याच्या डोक्याने नाकावरून सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली लाईन, इन कटर, आउट कटर, दोन्ही बॉल या गोलंदाजाकडे आहेत। कटरचा वापर, पुन्हा एकदा एक चांगला कटर, हा कदाचित लेग कटर असावा, पाहूया ऍक्शन रिप्ले काय आहे। यस, लेग कटर पडल्यानंतर बाहेर गेला, म्हणजेच काय बोटांची जादू दाखवतोय युवराज पाटील, या टीमचा नाजीम गुल्ली। नाजीमला देखील आपण गेले कित्येक वर्ष खेळताना पाहतो, दोन्ही बाजूला बॉल वळवतो आणि युवराजने तेच काम केलंय, 12 धावा खर्च केल्यात। लास्ट बॉल, शेवटचा बॉल, फुल टॉस होता, स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल। या ओव्हरमध्ये शांत ठेवलं बॅटरला, पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिले, या ओव्हरमध्ये फक्त 2 रन, युवराज पाटीलच्या खात्यामध्ये 2 विकेट। ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला, 17 मिनिटं आणि 40 सेकंद घेतलेले आहेत ओव्हर नंबर 4 टाकण्यासाठी। टोटल 4 षटकांचा खेळ संपला, 39 3 जनुमान सरवली। नितीन इलेवन कोहली कोपर, कौतुक करायला पाहिजे नितीन इलेवन कोहली कोपरच्या खेळाडूंचं, त्यांनी ड्रिंक्स ब्रेक देखील घेतलेला नाहीये, त्यांना माहिती आहे आयोजक भरपूर मेहनत घेत आहेत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी, त्याच्यामुळे कुठेतरी आपण देखील सपोर्ट करायला पाहिजे, आणि असाच सपोर्ट प्रत्येक टीमने जर केला तर मात्र खऱ्या अर्थाने आयोजन यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकत नाही। तुम्ही जो वेळ घेता त्याच्यामुळे कुठेतरी वेळ लागतो आणि त्याच्यानंतर स्पर्धा कुठेतरी लांबली जाते, परंतु जर असा खेळ दाखवला तर हॅट्स ऑफ, कौतुक व्हायला पाहिजे नितीन इलेवन कोहली कोपरचं। हा संघ 6:30 वाजता इथे रिपोर्टिंग केलं या संघाने, परंतु रात्री हा संघ खेळतोय, ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत। अनिकेत नाईक आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये, ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, वळवलाय बॅटच्या सहाय्याने डीप मध्ये, स्पर्लेग आहे, क्षेत्रक्षण होत आहे, तोपर्यंत एक रन मिळेल। सिंगलने टीमची धावसंख्या 40, विशालने हा बॉल अडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, रन झाले 40। जयनुमान सरवलीला आता हात खोलावे लागतील, अभिनय तो कभिनय असं म्हणतात ना, एक वर्ष वाट पाहावी लागते अन्यथा। पंचायती राज चषकाची, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023, भारतातली प्रसिद्ध जोडी A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी, प्रभारी सरपंच आहेत अंजूरचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा। यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, वाईडिश लॉंग ऑफ, झेल खाली, आशिषने पकडलाय झेल, फलंदाज बाद। आशिष करावकर भिंतीसारखा आडवा उभा होता या झेलच्या अगदी खाली, चांगला झेल टिपलाय, चांगली बॉलिंग, थोडस शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी प्राप्त झालं, आशिष करावकरने सर्वोत्तम झेल टिपलाय, चांगलं बॉडी बॅलन्स आशिष करावकरचं। 40-4 डॉक्टर आशिष करावकर, म्हणजेच पहा आपल्या आगरी कोळी समाजातले जे तरुण आहेत फक्त क्रिकेटच खेळत नाहीयेत तर मात्र डॉक्टर देखील आहेत, आणि हे सर्व भूमिपुत्र आहेत, लोकनेते दिबा पाटील स्टँड देखील या स्पर्धेमध्ये आहे, आणि विमानतळाला नाव आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचंच लागलं पाहिजे, याच्यासाठी आपल्या आगरी कोळी कराडी समाजाने खूप महत्त्वाचे प्रयत्न केले, आणि तसाच प्रयत्न आपले केंद्रीय राज्यमंत्री
आदरणीय कपिल पाटील साहेबांनी देखील केलेले आहेत, कारण पहिला आवाज उठवला होता आपल्याच खासदार साहेबांनी त्या विमानतळाला नाव देण्यासाठी. याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. ज्यावेळेला आपल्या आगरी कोळी समाजातील नेते एकत्र येतील त्याच वेळेला आपल्या भूमिपुत्राचं नाव त्या एअरपोर्टला लागेल, आणि तोच प्रयत्न सर्वच समाज माध्यमांनी केला पाहिजे. बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंटला झेल इथे पकडलाय, चांगला झेल तिथे युवराज पाटीलच्या माध्यमातून फलंदाज बाद. आणखीन एक विकेट पहा, बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली आणि काय झेल पकडला. युवराज राज चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रचंड गर्दी, समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये उत्साह शिगेला पोहोचलाय. जनरेटर ऑपरेटर्स लाइट्स बंद हो चुके, लाइट चालू कीजिए प्लीज. पुन्हा एकदा खेळ आता सुरुवात होईल. रन झालेले 40-40, लॉस ऑफ 5 विकेट. जनरेटर ऑपरेटर इलेक्ट्रिशियन लाइट बंद हो चुकी है लेफ्ट हैंड साइड में स्टेज के बाजू में, वो लाइट आपको चालू करनी है जल्द से जल्द. इसके लिए यहां पर खेल को रोका गया है जनरेटर ऑपरेटर. दोनों टावर्स के मेन लाइट बंद हो चुके हैं, ऊपर वाले वो लाइट्स आपको चालू करने जल्द से जल्द, क्योंकि यहां पर उसके लिए खेल को रोका गया है. चाळीस रन पाच विकेट. ड्रिंक्स ब्रेक घेतलाय, पाणी घेऊन जाऊ शकतात दोन्ही ट्वेल्थ मॅन. टॉस साठी उपस्थित राहायचंय आई देवी वडू नवगर अँड ओम साई इलेवन डेरेवली.
तर सामन्याला आता सुरुवात होईल. बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा आहे. 4.3 ओव्हरचा खेळ संपलाय 40-5 अशी परिस्थिती. टेक्निकल इश्यू थोडासा झाला आणि पुन्हा एकदा सामन्याकडे आता आपण वळणार आहोत. जयनुमान सरवले 40 रन 5 फलंदाज बाद. दोन्ही समर्थकांमध्ये आता जुगलबंदी पाहायला मिळते. कधी पार्ड जळ होत आहे सरवलीचं, कधी पार्ड जळ कोहली कोपरचं. परंतु सध्या तरी कोहली कोपरची गोलंदाजी चांगली आहे. सागर भोईर आलाय फलंदाजीसाठी, एक पिंच हिटर या टीमचा आक्रमक बॅटर. रन करावे लागतील सागरला. 40-5 पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत आहे आणि इथे झेल पकडलाय फलंदाज बाद युवराज पाटीलने. हा झेल स्वीकारलाय आणि इथे हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे अनिकेत नाईकने. या स्पर्धेतली ही हॅट्रिक आहे 10वी. आणखीन एक फलंदाज 10 हॅट्रिक अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होते युवराजने राज केल्याच फिल्डिंग मध्ये गोलंदाजी मध्ये चांगला खेळ. परंतु हॅट्रिक ती हॅट्रिक असते कोणत्याही गोलंदाजाकडून. अनिकेत नाईकने 5व्या ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केलंय. थोडासा पिछाडीवर गेलाय संघ. नवी उभारी घ्यावी लागेल संघाला. संघ जयनुमान सरवली. मोनिश आहे, मोनिशने 8 बॉल फेस केले, 6 रन त्याने केलेत. आता कुठेतरी हात खुले करावे लागतील अनिकेत नाईक. पुढचा बॉल घेऊन 3 विकेट या ओव्हरमध्ये. चौथी मिळेल का? पॉइंट मध्ये गॅप मध्ये निघालाय बॉल. 4 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. सारा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये जल्लो 4 रन. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. थोडासा दूर टाकला राईट हँडेड बॅटर पासून हा बॉल. शॉर्ट होता, विड्थ होती, त्याला फायदा उचलत असताना 4 धावा मिळवल्यात. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आता. आई देवी वडूनवगर आणि डेरवली संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉसची प्रक्रिया आता पार पाडली जाईल. लास्ट बॉल या ओव्हरचा, शेवटचा बॉल. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, टर्न केलाय डीप मध्ये. फिल्डर आहे, 1 रन इथे प्राप्त केली. चांगला थ्रो येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 45-45. लॉस ऑफ 6 विकेट आणि 5 ओव्हर टाकण्यासाठी तुम्ही मिनिट घेतलेले आहेत 23. एक ओव्हर नंतर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. आई देवी वडूनवगर अँड ओम साई डेरेवली. सेकंड फेरीचा सामना होईल आणि त्याच्यानंतर निंबवली विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ खेळण्यासाठी सज्ज होतील. विशाल भोईर लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. फार एंड कडून गोलंदाजी होईल विशालच्या माध्यमातून. हर्षद आहे सध्या स्ट्राइकिंग एंडला. 5 रन त्याने केलेत ओध विकेटने. पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, विकेट कीपरने सोडला. आता पंचांचा इशारा. बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. सिंगलने टीमची धावसंख्या 46. 50+ रन नक्की होतील याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु ते जर रोखायचे असेल तर चांगली गोलंदाजी झाली पाहिजे आणि 60 आसपास करायचे असतील तर मात्र 2 मोठे फटके पाहिजेत. सेहेचाळीस रन आहेत स्कोर बोर्डवर. बायच्या स्वरूपात 1 रन आली आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. जजमेंट चांगलं फलंदाज बाद. 7वा धक्का जयनुमान सरवलीला.
नितिन इलेवन कोहली कोपर चे समर्थक जल्लोष करता है, डांस शिट्या टाळ्यांचा गजर होतो आणि पहा ही विकेट, शॉर्ट बॉल होता, पुल करत असताना डीप मध्ये चांगले जजमेंट, चांगला झेल तिथे टिपला, फलंदाज बाद होतो है, मुकेश नाईक ने हा झेल स्वीकारला, मोनिश ने आज चांगला खेळ केलेला नाहीये, नावाप्रमाणे खेळ झालेला नाहीये मोनिशचा। 47 ला 7 नवीन बॅटर मैदानामध्ये करण भंडारी, सेचाळीसला सात जल्लो शिगेला पोहोचलाय, सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांचं जे सॉन्ग आहे त्याची देखील चर्चा होते, काय गाणे बनवलेत या स्पर्धेसाठी, त्यामुळे कोणतेही कॉपीराइट येत नाही, प्रेक्षकांना अडथळा मिळत नाही यूट्यूबला। आणि आणखीन एक फलंदाज बाद, आठवी विकेट इथे गमवली आहे जयनुमान सरवलीने, विशाल भोईर देखील आता हॅट्रिक वर असेल। हे जे गाणे वाजतात या संपूर्ण रात्रभराच्या खेळामध्ये, ज्यावेळेला आपण घरी जातो त्यावेळेला हे गाणं आपसुकच आपल्या तोंडातून देखील निघते, एवढे चांगले गाणे बनवलेले आहेत। आणि आता तर युवा समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये सर्व प्रेक्षक गाणे बोलतात, आमच्या निलेश दादाच्या नावात दम हायर, आणि त्याची सुरुवातच लय भारी आहे, कोण रे आला तो अंजूरवाला, काय एन्जॉय केलंय प्रेक्षकांनी ही स्पर्धा, मजा करतायत। गुड्डा भाई यांच्याकडून शुभेच्छा आहेत सर्वली टीमला, लगातार विकेट गमवलेले आहेत, एका पाठोपाठ एक एक विकेट इथे गमवत असताना जयनुमान सरवली, आणि पहा सध्या तुमच्या स्क्रीनवर निलेश पाटील पाहायला मिळतात या स्पर्धेचे शिल्पकार, 28 वर्षाचा अनुभव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समालोचन करत असताना सिद्दीक भाबे आपल्या स्क्रीनवर आहेत। अठ्ठेचाळीस रन, आणखीन एक गाणं आहे नादी लागले त्याचे 12 वाजले, आणि ते गाणं लागल्यावर आणखीन एक ऊर्जा प्राप्त होते सर्व कार्यकर्त्यांना, सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांच्या, कारण हे असं आयोजन करणं ऐरागऱ्याचं काम नाही आहे, हे आयोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर पाहिजे, पैसा पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या बाईक्स घेऊन येणं। 47 रन झालेत, 47 बॉल शिल्लक आहेत अजूनही दोन, टाइम झालाय 26:30 मिनिट आतापर्यंत, विशाल भोईर गोलंदाजीसाठी पुढचा बॉल घेऊन पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय स्वीपर कव्हर डीप मध्ये तैनात आहे, एक रन कंप्लीट, सेकंड रनचा प्रयत्न, थ्रो येतोय, दोन धावा मिळतील, तिसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, दोन धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये, रन वाढलेले आहेत, रन झालेत 49 धावा, चांगली धावसंख्या आता म्हणता येईल का हा प्रश्न आहे, दुसऱ्या डावामध्ये समजेल पॉवर प्लेचे दोन ओव्हर कंप्लीट झाल्यावर रन काय असतात स्कोरबोर्डवर, कारण पॉवर प्ले खूप महत्वाचं आहे, कारण 15 रन आले होते दोन ओव्हरमध्ये, 26 आले होते पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करत असताना सरवलीच्या, परंतु त्याच्यानंतर डाव गडगडला, एका पाठोपाठ एक एक फलंदाज बाद झाले, हॅट्रिक घेतली अनिकेतने, दोन विकेट घेतल्या विशालने, दोन विकेट घेतल्या युवराजने, मुकेश नाईकच्या खात्यामध्ये एक विकेट, त्याच्यामुळे पिछाडीवर गेला संघ। शेवटचा बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल, बॉल चालला डीप मध्ये, फिल्डिंग चांगली होते, मुकेश नाईक रन झालेले आहेत 6 ओव्हर नंतर 49, आणि आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी 50, निलेश पाटील एक नंबर,
अभिजीत दिवेकर यांना मी विनंती करेन, आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये निलेश पाटील जोडले गेलेले आहेत। आई देवी वडुनवगर आणि ओम साई डेरेवली या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस होईल। सेकंड फेरीचा हा सामना आहे। नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा। डेरेवली टीम कॅप्टन कॉल करतील। एवन जोडी केंद्रीय राज्यमंत्री चषक। आई देवी वडुनवगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे। मान्यवरांचं मनपूर्वक आभार। टॉस तुम्ही जिंकलेला आहे। इथे देखील एक बॅटल पाहायला मिळालं, टॉस कॉल कोण करेल। शेवटी कॉल डेरिवली टीमच्या कॅप्टनने केला एवन जोडी आणि तुम्ही जिंकलेला आहे टॉस। काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण घेऊ। या हंगामामध्ये गोलंदाजीमध्ये जी चमकदार कामगिरी केली आहे गोलंदाजांकडून, फलंदाजाकडून तीच अपेक्षा आहे? दोन्ही फलंदाजाकडून पण अपेक्षा आणि गोलंदाजाकडून अपेक्षा आणि गोलंदाजी अशीच करत राहू। काय वाटतं कितीपर्यंत रोकाल या समोरच्या टीमला? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे आणि या मॅचकडून त्या गोलंदाजांव्यतिरिक्त असा कोणता गोलंदाज आहे त्याच्याकडून वाटतंय की त्याने अजून चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे? चारही बॉलर चांगले आहेत आणि चारही बॉलरने 100% देण्याचा प्रयत्न करावा। चला, खूप साऱ्या शुभेच्छा। डेरुली टीमचे कॅप्टन माझ्याबरोबर आहे। टॉस तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं। बॅटिंग करायचे या मॅचमध्ये काय वाटतंय, कुठला असा फलंदाज आहे तो चांगली धावसंख्या उभारू शकतो आणि पॉवर प्लेमध्ये काय विचार करताय, किती रन करायला पाहिजे टीमने? मागच्या मॅचला कमी धाव झालेल्या आमच्या आणि या मॅचला जास्तीत जास्त धाव मारण्याचा प्रयत्न करू आम्ही। कशी वाटली आतापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री चषक ही स्पर्धा तुम्हाला? आयोजन तर खूपच सुंदर आहे। चला, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। दोन्ही टीम इथे तयार आहेत नेक्स्ट मॅचसाठी। टॉस नुकताच झालाय। आई देवी वडुनवगर या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सिद्दीक भाबे उपस्थित आहेत आणि आपल्यासमोर तो आवाज आम्ही घेऊन येतोय। त्यांच्या बरोबरीने आहेत सुभाष धुमाळ। इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स। थँक्यू। धन्यवाद मिस्टर आयपीएल कुणाल दाते। ये देखिए कुक्से और नागजरी का मुकाबला, अंजूर और विजेता संघ ओप पुल में अलीमगढ़ और कुंदे, ओली और दिवाले, राजनोली और वाहल, केवनी दिवे और विजेता संघ लाखेवली, एम पुल की विजेता संघ से टेमोली, गोडदेव से खारडी, पिंपल नहर से और वडुनवगर धुंधरे से। हमारे बीच से मिस्टर आईपीएल कुणाल दाते रंग भरने के बाद विदा लेते हुए शुभ रात्रि, शब खैर। नितिन इलेवन कोहली कोपर के सामने 50 का लक्ष्य है। अनिकेत नाइक और मुकेश नाइक गेंदबाजी के लिए अविनाश चौधरी, बाली ट्रॉफी 2019 के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे अविनाश चौधरी। सामना करेंगे बैट्समैन अनिकेत नाइक। पहली गेंद, ओह बढ़िया गेंद, बीट किया। देखिए सुभाष धुमाल, अगर सरोली की तरफ हम देखते हैं तो उनके पास भी गेंदबाजी का एक तोपखाना है, खासतौर से सागरवीर, लेकिन कोपर के पास 5 बड़े बैट्समैन हैं। फिर से नीचे रही, ब्लाइंड स्विंग, बीट हुए ऑफ स्टंप के बाहर। यस कोहली कोपर, नितिन इलेवन 50 के लक्ष्य का पीछा कर रही है। दो डॉट गेंदे कर चुके हैं अविनाश चौधरी, सरोली के अनुभवी गेंदबाज। अनिकेत नाइक को कुछ जाके कहा है, कदमों का इस्तेमाल, लंबाई को खींचा, फिर बीट किया। क्या बॉलिंग शुरू की है अविनाश ने। अविनाश ये कोहली कोपर के समर्थक, टो क्रेशर, लेकिन देखिए
दूसरी तरफ तीसरे अंपायर की मदद। टोक रशर थी, अंपायर मुन्ना पठान ने अपील को नकारा, लेकिन स्ट्राइकर एंड पे रन आउट की अपील तीसरे अंपायर की मदद ली गई है। ये देखिए थ्रो आता हुआ और देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। नट आउट, एक रन से नितिन इलेवन कोहली को पर एक रन बिना किसी विकेट के, लेकिन पावर प्ले में अब तक कोई भी बड़ा शॉट नहीं। उछाल दिया इस गेंद को, पीछे खिलाड़ी हैं, एक रन आता हुआ। अच्छा ड्राइव मुकेश नाइक के बल्ले से दो पे पहुंचा स्कोर बिना किसी विकेट के। गेंद तो नीचे से आई थी, आप तो उछाल गए बोल बोल रहे। अभी उछाला। इस मर्तबा लीडिंग एज और फिर से यस, एक गेंद पे आप दो मर्तबा नहीं बच सकते, रन आउट हो गए बैट्समैन। नादी लगले त्यांचे 12 वाजले, नादी लगले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच चुमंतर। सुके जाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, नगरगावचा भिवंडी लाई डेंजर। सुके जाकी एक नंबर, नगरगावचा भिवंडी लाई डेंजर। बढ़िया निर्णय अंपायर का, बढ़िया निर्णय। संदेश किस्मत राव का, ये देखिए पहला विकेट गिरा है तो भोंगू बाजा चारों तरफ गूंज रहा है। शुभा धुमाली भी क्रिकेट है, पहली इनिंग में ये तमाम बाजे बंद थे। दो रन एक विकेट, कमाल का ओवर खत्म किया अविनाश चौधरी ने, केवल दो रन दिए और एक विकेट हासिल किया। दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए बुलाया गया है। इस केंद्रीय राज्य मंत्री चषक में बोल्ड हैट्रिक पिछले सीजन में करने वाले सागर भोईर। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को, गेंद जा रही है लॉन्ग लेग पर, लैप स्वीप, चार रन। नादी लगले त्यांचे 12 वाजले, नादी लगले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच चुमंतर। सुके जाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, क्या शॉट खेला है, गजब का शॉट, चार रन। ऐसा लग रहा है कि कोहली कोपर के जो टीम है उन्होंने बॉलर भी लाए, बैटर भी लाए और दर्शकों में डांसर भी लाए। छह रन एक विकेट, एज लगाए, इसके साथ ही सागर भुईर का पहला झटका। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, या अंजूर गावाची हाय शान, आमची एवन जोडी लई छान, आमच्या सुकेश ढाकी नीलेश पाटील ची एवन जोडी लई छान। देखिए सागर भुईर एक ऐसे गेंदबाज हैं जो कभी भी पलटवार कर सकते हैं। ये देखिए जश्न, क्या गेंद थी, गुड लेन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछाल था और जयेश पाटील ने कोई गलती नहीं की,
शॉर्ट फाइन लेग पर, 6 रन 2 विकेट। शुभा धुमाल ये मुकाबला रंग लाएगा। दोनों तरफ शोर है, दोनों तरफ तूफान है, क्योंकि मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की इवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेत डाकी का दीवाना। ये दीवानगी चलती रहेंगी। नए बैट्समैन संगम भुईर आए, सागर भुईर। ओ क्या गेंद थी, नए बल्लेबाज की नींद उड़ाती हुई विकेट कीपर के पास। बॉलिंग अगर सागर भुईर करने लगे तो फिर इससे मुश्किल गेंदबाज कोई नहीं। टेनिस क्रिकेट का मात्र एक गेंदबाज जिसने LBW का हैट्रिक किया है, सागर भुईर। सामने से आते हुए सामना करेंगे संगम भुईर। या नाम भी कितना अच्छा है, सागर भुईर और संगम भुईर। अब सागर और संगम का संगम होगा या नहीं, बोल रहा था बोल संगम होगा कि नहीं। सागर इस मरतबा क्रीज में पीछे जाके टर्न कर दिया, ऑन साइड में 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेट। 7 for the loss of 2 wickets। नीलेश पाटिल साथ में हमारे तमाम मान्यवर, सभी का हार्दिक स्वागत। सागर भुईर सामना करेंगे अब युवराज पाटिल। नितिन 11, कोहली कोपर 50 के लक्ष्य का पीछा कर रही है। ओवर नंबर 2 चल रहा है, 7 पे 2 विकेटें गिरी है। सागर क्रैकिंग स्ट्रोक, लेकिन कवर में डीप में खिला रही है, एक्स्ट्रा कवर में 1 रन। 8 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। 8 for the loss of 2 wickets। ये देखिए सरोली पूरा गांव, सारा इंटरप्राइजर्स स्टैंड में स्वागत है आपका। जड़ में गेंद, अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। आइए देखते हैं क्या खूबसूरत गेंद थी सागर भुईर की। बढ़िया निर्णय अंपायर संदेश किस्मत राव का, बढ़िया निर्णय। मेरे ख्याल से वहां पे सनी भुई रहे। देखिए 2 ओवर के लिए आपने 8.5 मिनट का समय, 9 मिनट का समय लिया है। गेंदबाजी में एक और तब्दीली, नहीं अविनाश चौधरी को कंटिन्यू रखा है, इतना फर्क है कि उन्होंने कैप निकाल दिया है। अविनाश चौधरी सामना करेंगे युवराज पाटिल। जड़ में गेंद, अपील LBW की, आउट। ये देखिए किस तरह से पैर अंदर आया था और यही कारण था कि अंपायर ने आउट दिया। अंपायर मुन्ना पठान, 8 रन 3 विकेट। एक बात है, मैच कोई भी जीते, दोनों तरफ के सपोर्टर्स खूब हल्लड़ उल्लड़ कर रहे, मजा आ रहा है।
ये देखिए भूपेश कराले एक अलग लुक के साथ, अलग लुक है उनका। और अभी माली हमारे भूपेश कराले 8 रन 3 विकेट। शुभा धुमाल जी एच सरोली की जो गेम प्लान है वो बिल्कुल दूध की तरह साफ है। वो चाहते हैं कि उनके स्ट्राइकर गेंदबाज पहले 4 ओवर करे। नए बैट्समैन चिंतामन नाइक आए, चिंतामणि नाइक, और चिंता बढ़ती भी। देखना है कि चिंतामणि चिंता को हटाते या नहीं। चिंतामन नाइक स्विंग कर दिया है, गेंद जा रही है, जा रही है, सजी गई साजन के घर। क्या मैच चल रहा है शुभा धुमाल। चिंता मन ने कप्तान की सारी चिंता मन से निकाल दी। जबरदस्त शॉट अविनाश, फिर से गेंद को उछाल दिया है, क्या पहुंच पाएंगे? नहीं, नो मैन्स लैंड में गेंद, 2 रन पूरे। अब पलटवार नितिन 11 गोली कोपर का स्कोर है 16 रन 3 विकेट। ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा। एक 1065 व्यूवर्स यूट्यूब पे हैं, जबकि सारा सरोली हमारे साथ। इस मरतबा कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, रनआउट का मौका था, ओवर थ्रो हुआ है। देखना अंपायर हमारी तरफ मुड़े लेग बाय। देखिए अंपायर मुन्ना पठान बहुत ही अनुभवी हैं। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ कोहली कोपर का पहुंचा है 18 रन 3 विकेट। कोहली कोपर के भी बहुत सारे समर्थक हमारे बीच में, सरोली का पूरा स्टैंड। अविनाश चौधरी गेंद को स्विंग कर दिया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी, एक और विकेट। सुभाष देखिए बैट्समैन को थोड़ा जल्दी आना है। सुभाष दबाव चीज ही ऐसी है, दबाव में बड़े बड़े रति महारती सुरमा 30 मार खान मार खा जाते हैं। इसीलिए तो मैं कहता हूँ कि जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा। अगदी बरोबर आहे, जो दबाव झेलेल तोच तर क्रिकेट खेलेल। पाहूया दबाव हुआ नक्कीच कुठला संदेश। शुभा धुमाल बहुत जबरदस्त, मेरे हिंदी को मराठी में करते हैं। मैं कहता हूँ कि हाथों में तेल और बालों में जेल लगा के ना खेले। इस गेंद के बाद कट करने की कोशिश बीट किया, शुभा धुमाल कहते हैं कि कैसा तेल, कैसा जेल यानी आता तेल। ओवर समाप्त होते हुए यहां पर 3 स्कोर है, 18 विकेटें गिरी है 4। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलता हुआ और टाइमर अब ऑफ किया जाता है। 18 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे। 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत। नितिन कोहली कोपर विपक्ष आपण पाहतो या
सामना जय हनुमान सरवले या दोन संघामध्ये। ड्रिंक्स रेंटवर आपण पाहतोय इस मैच में भी काफी दम है, बने रहिए हमारे साथ। नीलेश पाटिल में दम है, सुकेत डाकी में दम है, लेकिन इन दोनों टीमों में भी बहुत दम है। अगदी बरोबर, दमखम आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही सामना संपलेला नाही। सचिन नाईक और संगम भुईर, देखिए संगम भुईर से काफी अपेक्षा है टीम कोली कोपर को। 18 गेंदों में 32 रन, गेंदबाजी में सागर भुईर को कंटिन्यू रखा है। गेम प्लान बिल्कुल साफ है। अगदी बरोबर, गेम प्लान स्पष्ट आपल्याला बॉलमध्ये सागर भुईर याला कंटिन्यू ठेवलेले आहे। सागर भुईर, ओ कान के पास से जाती हुई बैट्समैन के पूछती हुई, दिसला का भाई दिसला, कहां गेंद दिखी थी उन्हें। अरे सुरेख बाउंसर आपल्याला पाहायला मिळतोय, नेस्टी बाउंसर। देखिए सागर भुईर के पास दोनों चीजें, वेरिएशन है, रफ्तार है, और ये गेंदबाज अपने सुर और ताल में रहे तो इनसे खतरनाक गेंदबाज कोई नहीं। सागर भुईर, ओ बाल बाल बच गए वाइट। सुदैव अपन बात हुई, लेकिन आपको लगता नहीं कि बल्लेबाज ने लालच दिया था? और कहते हैं कि लालच बुरी नहीं, खूबसूरत भला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती। 17 गेंदे 31 रन, सागर भुईर खड़े खड़े आसमान में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी, ओ कहानी में ट्विस्ट, महंगा पड़ सकता है ये कैच। अगदी बरोबर, झेल सोडलेला आहे, अगदी सहज सोपा झेल होता आणि निराश आपण पाहतोय गोलंदाजचा सागर भोईरे, हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये। करण ते पीछे, इस बीच बल्लेबाजों ने दो रन भाग लिए, कुल स्कोर है 21 रन नितिन 11 कोली कोपर का। सागर की गेंद फिर उड़ाया है, फिर फील्डर है, फिर क्या छूटा, क्या फिर करण थे? अल्पेश थे वहां पर, और तीसरे अंपायर की यहां पे मदद ली गई है। ये आता हुआ थ्रो मेरे ख्याल से मोनिस पाटिल ने कलेक्शन किया है। दो कैचेस छूटे हैं, एक अल्पेश ने छोड़ा, एक करण ने, देखना है तीसरे अंपायर हेमंत शेट्टी नट आउट। आणि दोन धावे इथे पूर्ण होतात, आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते, 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता। ये तीन गेंदे बहुत इम्पॉर्टंट है सागर भुईर की। सागर भुईर
सामना करेंगे उनका बैट्समैन संगम भेड़। सागर और संगम आमने सामने। स्विंग का आए, फिर हवा में स्ट्रोक है, लेकिन इस मरतबा नहीं पहुंचे, लगातार हवा में खेल रहे हैं संगम। अगदी बरोबर, आणि चेंडूने बॅटचाही चांगला संगम तर होत नाही, संगमच होत नाही, आणि म्हणून आपण पाहतोय मिस टाइम फटके आपल्याला पाहायला मिळतात। संगम भोईर भी सोचते होंगे कि बोल रहा था बोल संगम होगा क्या, नहीं गेंद और बल्ले का संगम नहीं हो रहा है। बढ़िया गेंद, अपील और आउट। बिल्कुल पैर झुका हुआ था अंपायर के मन में, कोई दुविधा नहीं, गेंद ऑफ स्टंप को हिट कर रही थी, आउट होके चले गए। किस्मत राव का बेहतरीन फैसला। ये रिएक्शन देखिए सागर का, यस। लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ है, क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, सामना अजून संपलेला नाही, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे। 13 चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता। नए बैट्समैन बल्लेबाजी को विशाल भुई रहा है, अभी भी 13 गेंदे 25 रन, आधे हुए, आधे चाहिए। अगदी बरोबर, 25 धावा झालेले आहेत आणि इथून अजूनही बरोबर 25 धावांची आवश्यकता आहे। इस तरह के इक्वेशन में दो बड़े शॉट। ओह क्या गेंदबाजी है, क्या रफ्तार है। दो ओवर में सागर भुईर ने कितने रन दिए, 13 रन। एक्सलेंट बॉलिंग स्पेल टर्न फ्रॉम सागर भुईर। नक्कीच आपला स्पेल सागर भुईर ने पूर्ण केलेला आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्या स्पेल मध्ये त्याने हाताळली। आता मध्ये समीकरण 12 चेंडूचा खेल शेष आणि 12 चेंडूमध्ये सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धावांची आवश्यकता। अब देखना है कि अविनाश चौधरी ने अपने दो ओवर किए, सागर भुईर ने अपना कोटा पूरा किया है, कौन से गेंदबाज है जिनको मोर्चे पे लगाया जाता है। 6 मिनट बाकी है इस ओवर के लिए, अथवा आपका एक खिलाड़ी अंदर बुलाया जाएगा। दोन्ही गोलंदाजांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि आता मात्र नौका गोलंदाज 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। बहुत जबरदस्त स्पिन गेंदबाज है, बीच बीच में स्लो गेंदों का बहुत अच्छा मिश्रण करते हैं। थोड़ा से शांत हो गए वहां पर कोहली कोपर के सपोर्टर्स। बारह गेंदे 25 रन, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, अपने स्टेप में चूके डेड बॉल। 5 मिनट रह गए इस ओवर को करने के लिए। जयेश पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद, जोर से मारने की कोशिश। विकेट कीपर इतनी जोरदार अपील किस चीज की कर रहे थे, देखना है तीसरे अंपायर को बीमर के लिए। बल्लेबाजों ने रिव्यू मांगा है, यस बल्लेबाजों ने रिव्यू मांगा है। इस मैच में तीसरे अंपायर की काफी मदद ली जा रही है, ये देखिए तीसरे अंपायर को कॉल किया है। पब्लिक है ये सब जानती है आणि नक्कीच ते पंच ही जाणतात आपण फेर डिलिव्हरी। यस देखिए शोर उभरा वहां से, पब्लिक है ये सब जानती है। ग्यारह 25 जयेश पाटिल, फिर फुल टॉस गेंद, ड्राइव किया बहुत तेज, 4 रन।
अंदाजच बांधता आलेला नाही तिथे, म्हणजे शत्ररक्षकाला आपण पाहतोय आणि अगदी त्याच्या डोक्यावरून आपण पाहू शकता सरळ बॅटने फटका केला होता, फुल टच चेंडू होता. अच्छा शॉट मैं कहूंगा और गेंद उछल कर पहुंची चार रन. अब वहां अविनाश चौधरी जा रहे हैं फील्डिंग के लिए. चार मिनट बचे हैं आपके. सरोली टीम को इस वक्त गुड्डा ने ऑल द बेस्ट कहा है और अभी भी ऑल इज वेल तो है लेकिन क्रिकेट है. स्विंग एंड मिस, वाइड वाइड चेंडू अपन पाहतो आणि इथे मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. देखिए इस तरह के मैचेस में वाइड तो ऐसे है मानो आप अपने पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हो. आणि वाईट चेंडू टाकणे म्हणजे स्वतःच्या संघाची अवस्था वाईट करून घेण्यासारखे आहे. एक्झॅक्टली. एच अँड गॉन. नादीला गले त्यांचे 12 वाजले, नादीला गले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच चुमंतर. सुके टाकी एक नंबर, नीलेश पाटील एक नंबर, ये देखिए स्पिन गेंद थी और अगेंस्ट दी टर्न खेलने की कोशिश. मोटा सिरा एक और विकेट. नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए जिगर करावकर. अब जिगर करावकर को हाथों पे जिगर लेके बल्लेबाजी करना होगी और हाथों पे जिगर सुभाष धुमाल किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है, इसको लगाना पड़ता है. जिगर आता फिगर अपन बोलते 20 दवा अजुन आवश्यक है. जिगर ने गेंद को उछाला है, कवर ड्राइव. दो रन पूरे किए जिगर ने. 8 गेंदे, 2 मिनट बचे हैं इस ओवर को कंप्लीट करने के लिए. 2 गेंदे भी बची है. आज जबरदस्त ऑफिशियल स्कोरिंग हमारे दोनों स्कोरर की. इस मरतबा ऑन साइड में खेला है, सीधा फील्डर के हाथ में एक और विकेट. आउट होके चले गए बैट्समैन जिगर करावकर. नए बैट्समैन आशीष करावकर आए. अब देखना है कि आशीष के बल्लेबाजी में कितनी है कशिश. दबाव बढ़ता हुआ नितिन एलेवन कोहली कोपर पे. ये क्रिकेट का खेल भी अजीब है, कभी किसी को बहुत ऊंचाइयों पे ले जाता है और कभी किसी को ऊंचाइयों से छोड़ देता है. अगदी बरोबर. अपन पाहतो क्रिकेट मध्ये जिंकणारे संघ अचानक पराभवाच्या खाईत लोटले जातात आणि पराभवाच्या खाईत लोटले जाणारे संघ अचानक विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतात. 32 रन 7 विकेट. 1 मिनिट आणि 10 सेकंद शेष आहेत. 7-18 का इक्वेशन. आर्या पार. ओ फिर टर्न भी अपने समय पे ओवर कर दिए वहां पर सरोली ने. एक ओवर जीतने के लिए रन चाहिए 18. अब कोहली कोपर के सामने एक ही चारा रह गया है, हिट आउट और गेट आउट फ्रॉम केंद्रीय राज्य मंत्री कप. ये अपन इक्वेशन अपन पाहू शकता. 6 चेंडू ने 18 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अर्धा डजन चेंडू आहेत आणि तब्बल 1.5 डजन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू ने 18 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जिटीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जल्लोष आपण पाहतोय पाठरेकांचा. गोलंदाजी बारकोर आपल्याला पाहायला मिळेल जन्मन सरोली संघाकडून.
परेश माले, सहा चेंडू 18 धावून 64 शतक आहे। नितिन इलेवन कोहली कोपरे या संघाला। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया गेंदबाज परेश माली को। परेश माली सामना करेंगे उनका बैट्समैन विशाल भोयर। कट किया, गेंद गैप में, बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग वहां पर। एक रन आता हुआ स्कोर में, 5 गेंदे 17 रन, 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता है। पूर्ण मैंने खतरा सद्या अपन बहुत नितिन इलेवन कोहली कोपर संघासमोर पाहायला मिळतोय। बिल्कुल, इतना आसान इक्वेशन भी नहीं है जबकि आपके टेल बैटिंग बल्लेबाजी कर रही हो। 5 गेंदे 17 रन। आशीष ने बहुत खूबसूरत कवर ड्राइव किया है, डीप से खिलाड़ी पहुंचे हैं, थोड़ा फंबल किया और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। जाजिबुल नजर स्ट्रोक, इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं, जज्ब हो जाते हैं। क्या ड्राइव खेला था, मत खराब क्षेत्र पाला मिलता है। 1-2 का 4 अपने पाला मिलता है। 4-13, पिछले मैच में 3-13 थे, अब 4-13 हैं। परेश माली सामने की ओर से आते हुए, पटकी भी, गेंद हुक किया है, गेंद जा रही है इस वक्त, 6 रन। ये तो मानो पीछे पड़ गए, आशीष की बल्लेबाजी में कशिश और आशीष करावकर पीछे पड़ गए कि लक्ष्य करा के ही चुप रहेंगे। नक्कीच पिक्चर अभी बाकी, मेरे दोस्त नक्कीच ये दाखवून देता ना अपन पदे आशीष करावकर। पूरा मैच पेंडुलम की तरह झूल रहा है, ये देखिए आप तालियां बज रही है। 3 गेंदे 7 रन, क्योंकि बाहर की टीम है इसलिए मैं कहूंगा कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता है। या षटकाराने पुनः एकदा अपन पाहतोय सामने मध्ये कमबॅक केलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने। परेश माली थोड़े दबाव में आ गए, फिर से कट करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, ये देखिए क्या हो रहा है, अंपायर चले तीसरे अंपायर के पास, क्या इसकी आवश्यकता थी, पाहो लगे। जबकि आशीष करावकर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, नॉन स्ट्राइक के बैट्समैन भागते ही चले आए। और शोर, यस ये देखिए आशीष करावकर कराते हुए डगआउट जा रहे हैं। नक्कीच हा टर्निंग पॉइंट बाबे सर ठरू शकेल अपन बघते आशीष करावकर अशा प्रकारे धावचित होणं। मेरा अपना अंदाजा है कि विशाल भुईर क्यों भागे थे, आप भागे तो बना के भी बताए। 2-7 ऑफिस डैम के बाहर वाइड, 2 गेंदे 6 रन, कमजोर दिल वाले हट जाए, ये मैच उनके लिए नहीं बचा है। 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता है, इक्वेशन अपने पाल मिलते है। सामने बीट्स बढ़ता हुआ, नक्की सर हृदया स्पंदने आता वाढले जात आहेत आणि हृदयविकाराचा झटका येणाऱ्या माणसाने तर हा सामना पाहूच नये। देखिए पैसा उसूल मुकाबला, एवन जोड़ी का पैसा और मेहनत उसूल होती भी,
एक बात है कि विशाल वीर ने जिस तरह से आउट किया वहां पे आशीष करावकर को, अब अगर वो मैच जिताते हैं, वो जो कहते हैं ना कप्तान सात खून माफ कर देगा। अगदी बरोबर, दोन चेंडूंनी सहा धावून चषक दिला, स्वयं कॅप्टन है विशाल भोई, स्वयं कैप्टन है। दो गेंदे छह रन, जो जीता वही सिकंदर, जो हारा उसका अपना मुकद्दर। परेश माली विशाल को अपील हो रही है, या सीज आउट। आता मात्र एक चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता असणार आहे। देखिए अंपायर का निर्णय अंतिम है, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स, एवन जोरी का कहना है। एक गेंद छह रन, थोड़ा देखिए आखिरी बैट्समैन आ रहे हैं, एक गेंद बची है, छह चाहिए, कुछ भी हो सकता है। और ऐसी स्थिति में कई ऐसे बैट्समैन हैं जिन्होंने आके कारनामा किया भी है। एक गेंद छह रन, लेकिन मैं सराहना करूंगा दोनों टीमों की, नितिन इलेवन कोहली कोपर आपने भी बहुत जबरदस्त क्रिकेट खेला है, सैल्यूट है आपको। प्रफुल नाइक आता मध्य खेलपट आणि नाइकला नायक बनण्याची संधी ते आलेले नहीं, प्रफुल को फुल शॉट खेलना होगा नक्कीच, आणि फुल शॉट बाहेरचा खेळावा लागेल। बारवे खिलाड़ी कह रहे हैं कि वो खेलते हैं, ये मुकाबला परेश माली बनाम प्रफुल नाइक हुआ है, ना के कोहली कोपर बनाम सरोली। एक चेंडू गोल्डन षटकाची आवश्यकता, ईशल लगाड आला, मैच झिंगल आला, मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। गोल्डन षटकार की मात्र गोल्डन डिलीवरी, व्हाट मैच। एक गेंद छह रन, माली मुड़ते हुए, ये देखिए दबाव, दबाव चीज ही ऐसी है, ज्यादा अगर प्रेशर कुकर पे पड़ गया ना तो उसकी भी सिट्टी बच जाती है। आखिरी विकेट, आखिरी गेंद, प्रफुल को, ओ